ठीक है बोंबला साहेब स्वतः गाड़ी ड्राइव करत इथे येतात आता आपल्याला काय करायला हवी चल बस रे त्या ड्रॉवर मध्ये बघा सगळं प्रेझेंटेशन आपल्याला रेडी ठेवायला हवंय पण मी काय म्हणते एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक असताना त्यांनी या छोट्याशा कंपनीची माहिती कशाला हवी आहे साहेबांना कधी काय सुचेल ना त्याचा नेम नाही आता ते शिपुरातपूर सारख्या छोट्याशा गावामध्ये असलेली कंपनी आता ती कशाला टेक ओव्हर करायची अनय सरुनोवतनारे यांचं नाव हो चला लवकर घाई करा आता पोहोचतील साहेब एवढ्यात लागलं 40 मिनिटं सर साहेबांचा स्वभाव माहितीच आहे तुम्हाला जो माणूस त्यांना पहिली वेळ भेटत असेल ना त्याची अवस्था काय होत असेल ना तोच जाणे साहेबांचं नाव ऐकूनच गार पडत असतील विश्वजीत यापुढे कधीही कोणत्याही बाबतीत मला नाही म्हणायचं नाही नकार ऐकायची सवय नाहीये या विश्वजीतला लक्षात ठेव बाकी सर कुठे सगळे आई येतात आणि बाकी सगळे आता एकत्र कसे जमतील चहा साखर घालायला विसरलास की काय रेवा साखर नाहीये चहात मी विसरले बहुतेक आणते नाही पण आता मी नाही जाऊ शकत किचन का काल तुम्ही वाटण्या केल्यात आणि आज आम्ही आमच्या वाटण्या केल्या आजपासून आपल्या सगळ्यांसाठी मी सकाळी 7 ते 8 या वेळेत नाश्ता करणार त्यानंतर रॉमीला त्यांच्यासाठी नाश्ता करणार मग मी आपल्यासाठी जेवण बनवणार आणि त्यानंतर रॉमीला त्यामुळे सॉरी मी आत्ता नाही जाऊ शकत किचन मध्ये ठीक आहे आम्ही असाच घेऊ चहा रेवा तुम्हाला सकाळी नाश्ता करायला लवकर यावं लागलं त्यामुळे देवपूजा राहिली का नाही मी नाही केली आज पूजा देवांची वाटणी कुठे झाली अजून आवसाहेब उगाच त्यावरून कोण मोठं कोण लहान असं म्हणून भांडणं नको देवांची वाटणी लवकरच करून टाका आवसाहेब निदान देवांना तरी तात्कळत बसून राहावं लागणार नाही आणि जमल्यास तुमचीही वाटणी केलीत ना तर बरं होईल नाही तर तुमच्यावर सगळ्यात जास्त कोण प्रेम करतं यावरून नवीन वादळ नको यायला बस करा रेवा बस कामच्या जखमेवर मीठ चोळतंय रात्रभर आपल्या डोळ्याला डोळा लागला नाही केवळ याच चिंतेमुळे कि सरनोपतांच्या इबरतीचं काय होणार लोक काय म्हणतील आम्हाला नुसत्या जाग्याच नव्हतात ना तुम्ही रात्रभर रडतही होता तुमचे डोळेच सांगताय रात्रभर आम्ही यांच्या फोटोपाशी बसून माफी मागत होतो जी नाही सांभाळू शकलो आम्ही त्यांच्या स्वप्नांना आमच्यावर टाकलेली जबाबदारी आम्ही नाही निभावू शकलो रेवा नाही निभावू शकलो अनय सरनोबत कंपनीचे चेअरमन यांनी ज्यावेळी कंपनीचे सूत्र हातात घेतली ना खर तर त्यावेळी ही कंपनी डबघायला आलेली प्रयत्नांची पराकाष्ठा करून यांनी या कंपनीला वर काढलं आणि आता तीच कंपनी चांगलं प्रॉफिट कमवते हे अनय सरनोबत अलीकडेच शिपुरापूरचे जहागीरदार झालेत इंटरेस्टिंग हे रावसाहेब सरनोबत
अनय सरनोबतांचे काका. आयुष्यात कुठलंही काम सरळ मार्गाने करण्यावर यांचा अजिबात विश्वास नाही. अधिकार आणि सत्ता यांची जबरदस्त लालसा असलेला माणूस, गरम डोक्याचा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये नमत न घेणार. ओके. सूर्यकांत सरनोबत, अनय सरनोबतांचे वडील, साधा आणि सरळ मार्गी माणूस. एका भावाला सत्तेचे हाव आहे तर दुसरा भाऊ कायम सत्तेपासून दूर राहायला बघतोय. शांत भाऊ से, शांत भा, त्रास करून काही होणार आहे का आता? रेवा, तुम्हालाही असंच वाटतंय ना की आम्ही सगळं हे मुद्दामून केलंय म्हणून? आम्ही नीलांबरा आणि रावसाहेबांना खूप चांगलं ओळखतो. जी मेघदत्त आपल्या मार्गाला लागलेत म्हटल्यानंतर त्यांनी कोर्टाची पायरी चढायला सुद्धा कमी केलं नसतं. आणि सरनोबतांची अब्रू चव्हाट्यावर आली असती जी. पण आता आम्ही ठरवलंय, आता सगळ्या वाटण्या करूनच आम्ही या विषयाला पूर्ण विराम देणार. इतकी घाई का करताय उसे? यातनं नक्कीच काहीतरी मार्ग निघू शकतो. अजूनही आशा वाटते तुम्हाला? देवा, देवा सगळं संपलंय. खोटी आशा मनाला लावणं सोडून द्यायची. आता सगळ्यांना सांगा की आम्ही हॉलमध्ये बोलवलंय म्हणून. आज वाटण्या ह्या होणारच. रेवा, तुम्ही कशाला चिंता करताय जी? तुमच्यासारखी गुणी सून मिळून सुद्धा हे आपल्या वाड्यात घडतंय. हे या वाड्यातल्या लोकांचं दुर्दैव आहे जी. आणि आम्ही आता या वादळाने कोसळणार नाही. आता हे वादळ या वाड्यावरच शेवटचं असणार. सर, आपण आता मुख्य मुद्द्याकडे वळूया. त्यांच्या कंपनीचे फोटो आणि माहिती पाहूया. नकोय, आय एम नॉट इंटरेस्टेड. मला त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती हवी. ओके सर. मेघदत्त सरनोबत, रावसाहेब सरनोबतांचे चिरंजीव. वडिलांचे कोणतेही गुण अजूनपर्यंत तरी त्यांच्यामध्ये दिसलेले नाहीत. खर तर राजगादीवर अधिकार यांचा, पण अनय सरनोबतांना ती गादी सोपवण्यात आली. आणि नवल गोष्ट अशी की मेघदत्त यांनी याच्या विरोधात काहीही आवाज उठवलेला नाही. सुशिक्षित आणि सभ्य म्हणून शिपुरापुरातील जनता यांना ओळखते. या कौशल्य सरोबत उर्फ आऊसाहेब, वकील साहेब, हे सगळं आम्ही तुमच्या समोर मांडून ठेवल्याची तुम्ही बघून घ्या. अनय राजे आणि मेघदत्तांना ह्या सगळ्या गोष्टी समसमान मिळायला हव्यात. आऊसाहेब, आपण स्वतःच जर वाटण्या केल्या तर बरं होईल. नको जी, इतकी वर्ष आम्ही हा वाडा, इथली माणसं, या सगळ्यांना खूप जोडून ठेवलं होतं. आता ते असं तोडून वाटून देणं आम्हाला आम्हाला नाही जमणार जी. आणि जर सगळा निर्णय आम्ही नशिबावर सोडलाय तर कुणाच्या नशिबामध्ये काय येणार आहे हे ठरवणारे आम्ही कोण जी? वकील साहेब, या खानदानी साड्या, हे दागिने, हे प्रॉपर्टीचे पेपर, कारखाने, कंपन्या, या सगळ्या गोष्टींची समसमान वाटणी व्हावी एवढंच आम्हाला वाटतं. चला करा सुरू. मला वाटतं या दोन भावांमध्ये होणारी वाटणी घरातील सर्वांना मान्य असेल. रावसाहेब सरनोबत आणि सूर्यकांत सरनोबत इथे हजर नाहीत. त्यांचा होकार या वाटणीला आहे असं मी गृहीत धरतो. तर मी आता वाटण्या करायला सुरुवात करतोय. काय झालं, माझं काय चुकलं का सर?
मला ही कंपनी हवी आहे. पण सर, वेगवेगळ्या ठिकाणच्या आपल्या कंपन्यांचा डोलारा इतका प्रचंड असताना शिपुरापूर सारख्या छोट्याशा गावातल्या छोट्याशा कंपनीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असतो? नाही म्हणजे काही प्रोफेशनल कारण किंवा काही फायदा दिसत नाही याच्यामागे? प्रत्येक वेळी प्रोफेशनल कारणासाठी हात टाकायचं नसतो, कधी कधी पर्सनल कारणासाठीही करावं लागतं. मला ही कंपनी पाहिजे म्हणजे पाहिजे, बाय हुक और क्रूक. गॉट इट? हा सरनोबत घराण्यातला 50 वर्षापूर्वीचा हार, एकूण 10 तोळे, म्हणजे दोन्ही भावांमध्ये 5-5 तोळे वाटून देण्यात येईल. काय करताय वकील साहेब? हा सरनोबतांचा खानदानी हार आहे, ह्याचेही तुकडे करायचे? मनाचे तुकडे झाले तेवढे पुरेसे नाही आहेत का? की आता पूर्वजांनी जो आशीर्वादाने हार दिलाय तो सुद्धा आता तोडायचा आहे? नाही, हा हार मला नाही मिळाला ना तरी चालेल, पण हा हार तोडायचा नाही. त्यापेक्षा हा हार जर रॉमिलाकडे राहिला ना तर मला जास्त आनंद होईल. दागिन्यांचं वाटप सर्वांच्या संमतीने पूर्ण झालेलं आहे. आता जमिनी आणि कंपन्यांचं वाटप करून घ्या. तेही तसं काही अवघड नाही म्हणा, हे सगळे प्रॉपर्टीचे पेपर तुमच्या समोरच आहेत. चला करा सुरू. थांबाव साहेब, कंपनीच्या वाटण्या आम्ही डोळे झाकून करणार नाही. कोणत्या कंपन्या घ्यायच्या त्या मी ठरवणार. तुम्ही नाही, आमच्या वकिलांशी बोलून आमच्या इच्छेनुसार आम्ही कंपनी ताब्यात घेणार. मेघदत्त, हे कसं नवीन खुळ घेतलं डोक्यात? जे काही होईल ते दोघांच्या संमतीनेच होईल. मला माहिती आहे साहेब, तुमचं पारडं आणायच्याच बाजूने जास्त झुकणार. चांगल्या आणि प्रॉफिट मध्ये असणाऱ्या कंपनीज तुम्ही अनेच्या नावावर कराल, आणि शेअर्स उतरलेल्या आणि कमी टर्नओव्हर असलेल्या कंपनीज तुम्ही मला द्याल. आणि म्हणूनच मीच ठरवणार कोणत्या कंपन्या घ्यायच्या त्या. आणि जर तुम्ही या गोष्टीला नकार देणार असाल तर या वाटण्या इकडेच थांबल्या पाहिजेत. नाहीतर कोर्टात जाऊन न्याय मागायला सुद्धा मी मागे बघणार नाही. होऊ दे तुझ्या मनासारखं. ज्या ज्या कंपनीज तुला हव्यात त्या सगळ्या तू घेऊ शकतोस. मी नाही मध्ये पडणार. वकील साहेब, समान वाटणी झालेली आहे. मी सांगितल्याप्रमाणे माझ्या लिस्टमधल्या कंपनीज माझ्या नावावर झाल्या पाहिजे. दादा, तू सगळ्या चांगल्या कंपनीज तुझ्या वाटणीला घेतल्यास. मी रक्ताचं पाणी करून त्यांना फायद्यात आणलंय. अने, ज्या कंपनीज तोट्यात आहेत त्या कंपनींनाही तू फायद्यात आणू शकतोस.
मला खात्री तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. वकील साहेब आपण निघालात तरी चालेल. येतो आहोत साहेब. चला आता सगळ्यांच्या संमतीनं वाटणं झाल्या. आता सगळे आपापल्या वाटेनं जायला मोकळे आहेत. एक मिनिट अजून वाटण्या झाल्या नाही आहेत थोरल्या सासूबाई. अजून वाटण्या पूर्ण झाल्या नाही आहेत थोरल्या सासूबाई. ज्या वस्तूंमध्ये जीव नाहीये त्या वस्तूंची वाटणी तुम्ही किती आनंदाने केली. मग आता मलाही अशीच वाटणी करायची त्या गोष्टींशी ज्या गोष्टी जरी दिसत नसल्या ना तरी आयुष्यभर जिवंत राहणार आहे. काय बोलतीयस तू? आम्हाला काही कळत नाही. मी सांगते ना मला काय हवंय ते. भाऊजी तुम्ही आणि अनयनी जे आनंदाचे क्षण एकत्र घालवलेत ना बालपणी त्याची वाटणी अजून झाली नाहीये. एवढंच काय दिवाळीच्या दिवसांमध्ये जो किल्ला बनवायचा तो कोणाच्या नावावर करायचा आपण? भाऊजी तुमच्या का अनयच्या? मी आणि रॉमिला जेव्हा सात पावलं आपल्या जोडीदाराबरोबर चालून या घरात आलो त्या पावलांचीही वाटणी नाही केली अजून. ती सुद्धा करायची बाकी आहे. या घराचं माप ओलांडताना जे तांदूळ उधळले गेले त्याचीही वाटणी नाही केली. ती नाही करणार आपण अवसाय. थोरल्या सासूबाई मी आणि रॉमिला जेव्हा जेव्हा तुमच्या पाया पडलो तेव्हा तेव्हा तुम्ही आम्हाला सदा सुखी राहा असाच आशीर्वाद दिला ना. त्याची वाटणी पण नाही झाली. त्या सुखाची वाटणी हवी आहे मला. या आशीर्वादांची वाटणी हवी आहे मला. बाकी मला काही नको या घरातलं. काही नकोय. आई जेव्हा मी या घरात आले तेव्हा हा सगळा वाडा तुम्ही मला फिरवून दाखवला आणि मला काय सांगितलं होतं कि हा आपला वाडा आहे हे आपलं घर आहे. माता मला तेच आपलं घर हवं आहे. इथल्या सगळ्या माणसांसहित. आऊसाहेब मला या सगळ्याच्या वाटण्या हव्या आणि जोपर्यंत या वाटण्या होत नाही तोपर्यंत मी कोणालाही इथून जाऊ देणार नाही.